आपल्याला बोलायचे औरंगाबादच्या विषयाबद्दल की औरंगाबादचं नाव संभाजीनगर असलं पाहिजे की नाही असलं पाहिजे. तर सगळ्यात महत्त्वाचा विषय हा आहे की औरंगाबादचं जे नाव आहे ते संभाजीनगरच असलं पाहिजे. कारण आपल्याला माहिती आहे औरंगाबादचं जे नाव देण्यात आलं ते औरंगाबादचं नाव देण्यात आलंय औरंगजेबाच्या नावावरून. आता औरंगाबादचा इतिहास आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की औरंगजेब जो आहे तो औरंगजेब एक क्रूर शासक होता आणि या क्रूर शासकाने काय केलं स्वतःच्या सत्तेसाठी त्या ठिकाणी स्वतःच्या परिवाराचा काय केलेला आहे नायनाट केला लक्षात ठेवा. मग अशा प्रकारच्या व्यक्तीकडनं आपण काय शिकू शकतो का? तर आपण अशा प्रकारच्या व्यक्तीकडनं कसल्याही प्रकारचं एखादं चांगला गुण संपन्न करू शकत नाही. त्याच्यामुळं औरंगाबादला अशा क्रूर व्यक्तीचं नाव दिल्यापेक्षा औरंगाबादला एका त्यागाचं एका शौर्याचं एका त्या ठिकाणी खूप मोठ्या लढाऊ व्यक्तीचं त्या ठिकाणी नाव देणं योग्यच असेल. म्हणून औरंगाबाद शहराला संभाजीनगरच म्हटलं पाहिजे. कारण आपल्या संभाजीराजाला या आपल्या समाजासाठीच नाही तर जो इतर समाज जो संभाजीराजांच्या नामकरणासाठी विरोध करतोय त्या समाजाने सुद्धा समजून घेतलं पाहिजे की औरंगजेब हा क्रूर शासक होता की नव्हता. आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट समजून घेतली पाहिजे की छत्रपती संभाजीराजा हा फक्त हिंदूच नसून हा सर्व धर्म समभाव मानणारा एक त्या ठिकाणी सुंदर असा राजा होऊन गेला. त्याच्यामुळं जो राजा सेक्युलरिझम पाळणारा होता जो राजा त्या ठिकाणी हिंदू धर्मच नाही तर सर्व धर्मांची इज्जत करणारा होता त्या धर्माचं नाव त्या राज्याचं नाव जर कधी त्या औरंगाबादला देण्यापासून तुम्ही जर नाही म्हणत असाल त्याच्यापेक्षा लाजिरवाली गोष्ट अजून काहीच नाही. जो राजा या ठिकाणी आपल्या सर्वांसाठी झटला नक्कीच त्या राजाचं नाव संभाजीनगर हे औरंगाबाद.